तो गाइस गुड मॉर्निंग. हे बघा शितली, आज आहे संडे आणि आज आम्ही चाललो आहे आगा खान पॅलेसला फिरायला. सो खूप दिवसात झालं आम्ही प्लॅन करत होतो आगा खान पॅलेसला जायचं, तर आज आमचं फायनली डिसाईड झालं आहे आणि आज आम्ही चाललो आहे आगा खान पॅलेसला. आणि तिथे एक गार्डन पण आहे, अजून डिसाईड नाही केलं जायचं की नाही, बट आम्ही नंतर जाणार आहे तिकडे. आणि आम्ही इंस्टाग्रामला काही फूड एक्सप्लोअर केलं होतं, म्हणजे पेजेसवर येतात, रील्सवर येतं की इथे चांगलं फूड आहे, तिथे चांगलं आहे, तर आम्ही ते पाहून सुद्धा आम्ही खूप ठिकाणी आज वेगवेगळे ट्राय करणार आहे. सो हे पहा शितली, शितली आज शिरोला फिरवती, आज माझं काम वाचले. सो पहा आम्ही म्हणजे कसं आज आमचा संडे आम्ही स्पेंड करतो. हे पहा, आगा खान पॅलेसच्या बाहेरनं असा व्ह्यू दिसतोय आणि इथे आम्ही आत आलो त्या गेटमधून मागच्या. आणि हे पहा, आता पार्किंगसाठी जागा शोधतोय. हां ओके, इथे पार्किंग करणार आहे आम्ही गाडी. सो आम्ही गाडी पार्किंग करून आणि तिकीट्स घेऊन आता आत आलो आहे. तर हे पहा, पहिलं याच्या बाहेर एक म्हणजे आगा खान पॅलेसच्या बाहेर एक लेडी फॉरेनरला म्हणजे गाईड करत होती. सो फॉरेनरसाठी तिकीट प्राईस आहे 300 रुपीज विथ गाईड मे बी. आणि इंडियन जे लोक आहेत त्यांच्यासाठी आहे 25 रुपीज. सो हे पहा, आता आम्ही आतमध्ये चाललेलो आहोत. सो हे पहा, हे आहे आगा खान पॅलेस. गांधी राष्ट्रीय स्मारक या नावाने प्रसिद्ध असलेल्या आगा खान महलाची निर्मिती शिया इस्माइली संप्रदायाचे 48वे इमाम सुलतान मोहम्मद शाह आगा खान तिसरे यांनी इसवी सन 1892 केली. इथून आतमध्ये जायचे. मगाशी जी लेडी बाहेर फॉरेनरला म्हणजे गाईड करत होत्या, त्या इथे येऊन त्यांना गाईड करत आहेत. हे पहा, आणि इथून होतो स्टार्ट आगा खान पॅलेस. तर आगा खान पॅलेसमध्ये इथून आम्ही ह्या पायऱ्यांनी वर चढून राईट साईडला गेलो. सुलतान मोहम्मद शाह आगा खान यांनी हा पॅलेस ना आजूबाजूच्या परिसरातील दुष्काळग्रस्त ग्रामस्थांना रोजगाराचे साधन मिळावे म्हणून त्यांनी हा महल बांधला होता. या महलाचे काम 5 वर्ष चालले होते त्या काळी आणि 12 लाख रुपये त्याचा खर्च आला होता. यामध्ये म्हणजे या अवधीत 1000 लोकांच्या गरजा रोजगाराने पुरवल्या गेल्या व त्यासाठी त्यांनी भरपूर मजुरी देण्यात आली होती त्या लोकांना. ऑगस्ट 1942 देश आझादी मिळवण्याच्या खूप जवळ होता, त्यावेळेस काही घोषणा दिल्या होत्या गांधीजींनी, तेव्हा त्यांना ब्रिटिश सरकारने या पॅलेसमध्ये कैद करून ठेवलं होतं. या पॅलेसमध्ये फक्त गांधीजींनाच नव्हे तर त्यांच्या काही साथीदारांनाही या ठिकाणी कैद करण्यात आलं होतं, म्हणजेच त्यांना नजर कैदेत ठेवण्यात आलं होतं. आणि त्यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी यांनाही या ठिकाणी नजर कैदेत ठेवण्यात आलं होतं. तर गांधीजी या खोलीमध्ये असायचे आणि त्यांच्यावर नजर ठेवली जायची ब्रिटिश सरकारच्या कडून. तर हे पहा, या आगा खान पॅलेसमध्ये 21 महिने महात्मा गांधी आणि कस्तुरबा गांधी, परत त्यांचे सचिव महादेव देसाई यांना नजर कैदेत ठेवण्यात आलं होतं ब्रिटिश सरकारच्या कडून. आणि हे पहा, तेव्हाचे काही म्हणजे चित्र आहेत. हे आहेत महादेव देसाई. महादेव देसाई हे गांधीजींचे सचिव होते आणि त्यांच्याबद्दल इथे भरपूर माहिती दिलेली आहे. महात्मा गांधीजी यांच्याकडून तेव्हा भारत छोडो आंदोलन करण्यात आलं होतं आणि करेंगे या मरेंगे जेव्हा लोक रस्त्यावर उतरून आपल्या स्वातंत्र्यासाठी आझादीसाठी घोषणा देत होते तेव्हाची ही चित्र आहेत. Thank you.
आजादी मिळवण्यासाठी गांधीजींनी आव्हान केलं होतं, ते आव्हान असं होतं, या तो हम भारत को आजाद करेंगे या आजादी की कोशिश में प्राण दे देंगे, हम अपनी आंखों से अपने देश का सदा गुलाम और परतंत्र बने रहना नहीं देखेंगे. तर यावेळेस खरंच ती खूप त्यावेळेसची प्राऊड फिलिंग होती ही. गांधीजींनी आझादीसाठी खूप काही केलं, आव्हान दिले, खूप गोष्टी केल्या, तर त्या खूप प्राऊड फील करण्यासारख्या होत्या. आणि आता हे पहा, कस्तुरबा गांधी त्यांच्या पत्नी, त्यांनी त्यांना खूप साथ दिली त्यावेळेस. आणि म्हणजे सिरियसली जेव्हा मी इथे येऊन त्यांची माहिती वाचली की त्यांनी कशाप्रकारे गांधीजींना प्रत्येक गोष्टीमध्ये साथ दिली. ज्यावेळेस त्यांनी 21 दिवसांचं म्हणजे उपोषण पण केलं होतं, उपवास केले होते, तर त्यावेळेस त्यांनी त्यांना खूप साथ दिली होती. हे पहा त्यांची ती माहिती. परिवार और सामाजिक जीवन में भी जिम्मेदारी बखूबी निभाई. किशोर अवस्था में ही उनकी शादी हुई. तब से लेकर पति के प्रति उनका पूर्ण समर्पण था और विश्वास था, उनके दाम्पत्य जीवन का आधार था. पति के रूप में गांधी जी को वस्तुता कुछ ऐसी तैयार करती है. तर ही आहे आगा खान पॅलेसची बॅक साईड. सो बॅक साईडने आम्ही पुढून म्हणजे खाली उतरून एक गार्डन पण लागणार होतं. बॅक साईडने उतरून खाली आल्यानंतर सरोजिनी ग्रंथालय या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळालं. आणि तिथून आगा खान पॅलेसचा समोरचाही व्ह्यू त्या ठिकाणी हे बघा असा दिसत होता. सो आगा खान पॅलेस आमचं पूर्ण फिरून झालेलं आहे, तर तुम्ही या ठिकाणी व्हिजिट करा. गार्डनच्या साईडनी गेल्यानंतर आपल्याला थोडं पुढे जाऊन म्हणजे अशा प्रकारचं एक म्हणजे लोकेशन लागेल. त्या ठिकाणी तिथून आत गेल्यानंतर आम्हाला समजलं की कस्तुरबा गांधी स्मारक त्या ठिकाणी आहे आतमध्ये. सो पहा इथे पूर्ण डिटेल लिहिलेली आहे, म्हणजे भारत स्वतंत्र संग्राम जेव्हा होता, भारत छोडो आंदोलन जेव्हा चालू होतं, तेव्हा महात्मा गांधी, त्यांच्या पत्नी कस्तुरबा आणि सचिव महादेव देसाई आगाखान पॅलेस मध्ये म्हणजे दोन वर्ष त्यांनी त्या ठिकाणी काढले, नजरबंदमध्ये म्हणजे नजर कैदेमध्ये काढले. तर तेव्हा 15 ऑगस्ट 1942 महादेव देसाई यांना म्हणजे देवाज्ञा झाली. आणि 22 फेब्रुवारी 1944 या वेळी कस्तुरबा गांधी यांचं निधन झालं, आणि ज्याची समाधी इथे मागे आहे. तर हे पहा, हे ते ठिकाण आहे. सो आम्ही खूप फेवरेट ठिकाणी जाणार होतो, पण ते लोकेशन खूप लांब लांब होते म्हणून आम्ही नेहमीप्रमाणे दावतायची पहिला आम्ही दावतला. काका ती प्लेट, हा ती वाटी, हा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला खरंच वीकेंडचा काही प्लॅन करायचा असेल तुमच्या मुलांसोबत किंवा तुम्हाला स्वतःलाही जायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी नक्की